सुखदेव जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आपल्याला संबोधित करणार आहेत. प्रचंड टाळाच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आणि मी आदरणीय महादेव जानकर साहेबांना विनंती करतो की आपण लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता या ठिकाणच्या सभेतील सर्व मतदार बंधू भगिनींना आपण या ठिकाणी संबोधित करावं. सन्माननीय महादेव जानकर साहेब प्राध्यापक मनोज धोंडे सर जे राज्याचे जिल्हे आहे त्यांना माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धोंडे सरांच्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार दिला नाही. माझी आणि धोंडे सरांची गेली 40 वर्षाची युती आहे. धोंडे सर हे राज्याचं नेतृत्व आहे, नुसतं नांदेडचं किंवा लोह्याचं नाही. माझी आपल्याला कळकळची विनंती आहे तमाम बहुजन समाजाला, धनगर हटकर साळी माळी कोळी समाजाला, हा ओबीसीचा नेता आहे, बुलंद आवाज आहे. आज मला अत्यावश्यक असल्यामुळं 4 दिवस हेलिकॉप्टरचा दौरा असल्यामुळं मला येता आलं नाही सरांच्या सभेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि माझा बिंबीच्या देशापासून मनोज धोंडे आमदार व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे. आमदार लोह्याच्या मतदारसंघाला माझी विनंती आहे. तुम्ही मनोज धोंडे सारख्या एका प्राध्यापकाला मुंबईला पाठवून करताल असं आपल्याला नम्र विनंती करतो. त्यांनी मागच्या वारीनं गंगाखेडचा आमदार सागर गुप्ते राष्ट्रपती करण्यासाठी जीवाचं राम केलं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार विजय करण्यासाठी त्याच मनोहर धोंडेंनी 4 सभा घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांची परत फेर जर राष्ट्रीय समाज पक्षाला करायची असेल तर मनोहर धोंडेंना जीवाचं राम करून सर्व जनतेच्या आमदारकीसाठी त्यांना मतदान करावं. त्यांचं चिन्ह प्रेशर कुकर आहे. हा माणूस राज्याचा नेता आहे, जबाबदार आहे. एक तालुक्याचा नेता नाही तर हा जिल्ह्याचा राज्याचा नेता आहे. राज्याच्या नेत्याला आपल्याला थोडासा सांभाळलं पाहिजे अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि बरोबर धोंडे सर तुम्हाला मी शुभेच्छा देतो. कंधार लोहाचा मतदारसंघ एका बाजूला जनशक्ती आहे आणि तुमच्या मागे जनशक्ती आहे. अशा लोकांच्या माध्यमातून धोंडे सरांना विजय करा असं नम्र आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय शिवा, जय मल्हार, जय भारत, जय महाराष्ट्र.